पक्षांची मत फुटली असणार, त्यात अपक्ष सुद्धा असणार, मतदान इकडून तिकडे सुद्धा झाले असणार, जर माझे संबंध दुसऱ्या पक्षासोबत असते तर त्यांनी त्यांचे कर्तव्य निभावले असते. येत्या 5 वर्षात प्रहाराचा मुख्यमंत्री असणार असे मत बच्चू कडू यांनी काल रात्री नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. मला वाटतं आता काय 15-20 अर्धा एक तासामध्ये मतदान सगळं जाहीर होईल. पण मी भविष्यवाणी असं सांगतोय का 4 भाजप आणि 6 आघाडी असे उमेदवार निवडून येणार आहे आणि 1 त्याच्यातला पडणार आहे आणि तो भाजपचा पडणार आहे हे मात्र खरं आहे. बरं, काय कसं बघता तुम्ही एकूण जे दिवसभरात घडामोडी झाल्या, तुम्हाला वाटतं आमदार फुटतील? आमदार कसं आहे, मतं हे फुटासाठीच असतात, बरेच मतं फुटतात पण या बाजूनं प्लस मायनस चालू असते. मत आहे ते आणि मत काही कोणाच्या हाती नसतं, कधी कधी तर मारणाऱ्याच्या पण हाती नसतं, संभ्रमात कधी कधी येऊन जातं आणि म्हणून मताचं काही गणित नाही, मताचा काही असा अभ्यास नाही आहे. आणि म्हणूनच तर आपण पाहतो आहे का निवडणुकीच्या जोश काही वेगळा असतं आणि निकाल काही वेगळे असतात, त्याच्यानं मताचं मला वाटते तुमच्या आमच्या तुमचं मत कोणाला असं विचारलं तर तुम्ही ते सांगू शकणार नाही. जाईपर्यंत आखरी मी कोणाला मारतो आहे हे काही निश्चित नसते आणि त्याच्यामुळं हे फुटले ते फुटले असा दावा करणं मला वाटतं फार काही म्हणजे फुटले असतील असं मला वाटतं. अपक्षांचाच राहणार आहे येणारा काळ. आता काय झालं आहे, सगळे मोठे पक्ष आता सगळ्यांनी बघून पाहिले, आमची अशी इच्छा आहे, लोकांची अशी इच्छा आहे, अपक्ष किंवा लहान पक्षांचा आता सरकार बनलं पाहिजे. येत्या 5 वर्षात प्रहारचा मुख्यमंत्री राहील मी पुन्हा सांगतो. नाही नाही असं काय, हे थोडंफार चालूच असतं काय. तुम्ही सांगा, एका आमदारानं फक्त नाराजी व्यक्त केली, त्याच्यानं 285 एका आमदारानं नाराजी करणं काही फार त्याचं काही फार महत्त्व द्याजोगत नाही आहे. हो, तुम्ही आता म्हणलं की कुठल्या पक्षाच्या मतं फुटले असेल तुम्हाला वाटतं? सगळ्याच पक्षाचे फुटले असेल, त्यात अपक्ष पण असू शकतं. वोटिंग क्रॉस होती है, सीधी भी होती है, उसमें कोई ये नहीं होता. और सभी पक्ष के होठ फूटे होंगे, इधर का उधर होता ही रहता है. इतने कोई ईमानदार और कोई ना किसी के संबंध भी रहते हैं ना. ठीक है, मैं पार्टी का हूँ लेकिन मेरे अगर संबंध कुछ और किसी पार्टी के साथ नेताओं के साथ होंगे तो वो निभाता है. इस इंडिपेंडेंट की क्या भूमिका रही? हमारी भूमिका स्पष्ट रही है, जहाँ हम जिसके साथ थे उसके साथ रहे और उसका ही माहौल बने रहेगा. आपने कहा कि अभी मुख्यमंत्री आ रहा है, बिल्कुल मुख्यमंत्री प्रहार का होगा अगले 5 साल और निर्दलीय के साथ प्रहार अपनी सत्ता स्थापित करेंगी महाराष्ट्र में.